यांना इथे निमंत्रित करते ज्यांच्या संशोधनाविषयी अभ्यासाविषयी खूप काही बोलले गेले पण आज कवी म्हणून आणि प्रदीप सरांचे स्नेही म्हणून आपण इथे डॉक्टर राजा दीक्षित श्रीधर तथा राजा दीक्षित यांना इथे निमंत्रित करतो आहोत की आज प्रदीप सरांचे जुने स्नेही आणि कवी त्यांच्या स्वतःच्या शंभर एक कविता तयार आहेत ज्या <laughs> माहिती नाही कधी प्रकाशित होतील पण आपण सगळेजण त्याचीही वाट पाहूया आणि सरांच्या सरांना विनंती करूया आपण मनोगत व्यक्त करावं याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजय कोळेकर आत्ताच ज्यांचे विचार आपण ऐकले ते आदरणीय उल्हासदादा पवार उत्सवमूर्ती आमचे मित्र प्रदीप निफाडकर अनिता वहिनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींना प्रथमत प्रदीप निफाडकर यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त मी त्यांचं अभिष्टचिंतन करतो आणि गझल गौरव या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं <laughs> आहे हे अतिशय आनंदपूर्वक जाहीर करतो हा जो ग्रंथ आपल्यासमोर आहे आणि आपण नंतर तो घेऊन वाचणार मला खात्री आहे त्या ग्रंथाचे संपादक म्हणजे संपादक मंडळ आहे मनोहर सोनवणे डॉक्टर अविनाश सांगोलेकर डॉक्टर मंगेश कश्यप धनंजय तडवळकर संदीप तापकीर माझा विद्यार्थी होतो नितीन हिरवे या सगळ्यांचं एक उत्तम ग्रंथ वाचकांच्या हाती दिल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो आता आपल्याला कल्पना आहे वेळेची कसरत आहे सगळी आणि जेवढं आपण कार्यक्रमात शेवटी बोलतो तेवढी वेळ तुम्हाला कमी झालेली असते तुमची मला त्यातल्या त्यात आज जरा समाधान आहे अलीकडे अध्यक्षपद फार असतं आणि अध्यक्ष हा सगळ्यात शेवटी बोलणारा असल्यामुळे त्याची वेळेची फार पंचायत झालेली असते आज ते कुळेकरांकडे असल्यामुळे त्यातनं तरी मी थोडासा वाचलो <laughs> आहे असं पण तरीही वेळेचं भान ठेवून प्रदीपविषयी एक चार शब्द बोलीन चार म्हणजे आ शब्द शहाणवे ग्रंथाविषयी चार शब्द बोलीन आणि समारोपाचे आणि सदिच्छांचे असे चार शब्द थोडक्यात बोलणार आहे <coughs> मगाशी प्रदीप निफाडकरांचा असा एक आदरार्थी उल्लेख माझ्या बोलण्यात आला त्यालाही चुकल्या चुकल्यासारखं झालं असेल मलाही चुकल्या चुकल्यासारखं झालं कारण प्रदीपविषयी आहोजाहोमध्ये बोलणं हे केवळ अशक्य आहे आणि त्यामुळे माफ करा एका मोठ्या व्यक्तीच्या स समारंभाला आपण उपस्थित आहात परंतु ती मोठी व्यक्ती छोटी असल्यापासून माझी मित्र आहे त्यामुळे एकेरी उल्लेख जो येईल तो प्रेमाचा द्योतक आहे अनादाराचा नाही त्यामुळे तोच सतत उल्लेख येणार प्रदीपशी मैत्री मगाशी झालो उल्लेख जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाची मैत्री आहे दीर्घकालीन अशी ही मैत्री आहे आणि या मैत्रीचा संदर्भ अर्थातच कवितेचा आहे आज मन त्या काळात शिरलं आहे आणि ज्याला आपण नॉस्टलजिक होणं म्हणतो एक स्मृतिकातरता कुठेतरी मनाला आली सगळं स्मरणरंजनात मी गेलेलो आहे मला आठवतं आहे की उल्हासदादा आत्ता बोलत होते आता आम्ही जरा मोठे झालो आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा लहानच होत पण त्यामाणे मोठे आहे आम्ही साधारणतः कॉलेजच्या वयात असल्यापासून ते आम्हाला शावासकी देत आहेत आणि त्या वयात आम्ही संमेलनांमध्ये अनेक भाग घेत असू कवितेसाठी अगदी वेडं होऊन अनेक गोष्टी करत असू ते सगळे दिवस आज माझ्या डोळ्यासमोर येत आहेत सुरेश भट यांचे तर वारंवार उल्लेख कवीवर सुरेश भट हे तर अगदी दैवतासारखंच सगळ्यांना होतं आणि त्यांच्या भोवती एक गराडा असायचा येतात तरुण कवींचा थोडा माझा स्वभाव असा हो होता की मला अशा म्हणजे काय म्हणू चेलेपणा खूप माझ्या स्वभावाला मानवत नाही त्यामुळे मी काही तसं कायम त्या ह्याच्यात राहिलो नाही परंतु राहिलो नाही तरी कविवर्य सुरेश भट यांच्याविषयीचा आदर भाव हा अर्थातच आज तग कायम आहे मराठी कवितेतलं एक सुंदर असं लेणं आहे ते सगळं वेगळा रंग आहे सगळा तो परंतु झालं असं की प्रदीप म्हणाला ते खरं आहे की मी इतिहासाच्या नादी लागलो आणि अर्थात मला त्याचा पश्चाताप नाही आहे मी इतिहासाच्या नादी लागलेलाच माणूस आहे आणि ते शेवटपर्यंत तसंच राहणार आहे यात काही शंका नाही परंतु ह्या इतिहासाच्या नादी लागण्यामध्ये मात्र माझी कविता मागे पडली ही गोष्ट खरी आहे हे शंभ उल्लेख झाला तर शंभर एक कविता प्रकाशित झालेल्या होत्या परंतु हळूहळू म्हणजे माझ्या मनातला कवी कायम राहिला पण कागदावरची कविता मात्र माझी मागे पडली असं झालं मग आज तिथं तो उल्लेख केला आहे मला जरा बरं वाटलं की कवी आणि अध्यक्ष मराठी साहित्य विश्वकोश मंडळ वगैरे तर ते जे दुसरं असतं ना पद वगैरे ते येतं आणि जातं पण पहिलं जे आहे ते कायम राहतं त्यामुळे कागदावर कविता मी लिहीन ना लिहीन पण हृदयात मी कवीच आहे आणि तीच माझी ओळख आहे आणि म्हणून मग ज्या नावाने मी लिहितो मला ते श्रीधर दीक्षित आवडत नाही कागदोपत्री लिहावं लागतं मूळ नाव आहे राजा दीक्षित हीच माझी खरी ओळख आहे तर तो सगळा काळ मला आठवला ज्यावेळेस आम्ही या कविता कवीसंमेलनांमधनं भाग घ्यायचो कवितेसाठी वेडावलेलं होतं पण मी म्हटलं तसं की मी त्या मार्गावरनं दुसरीकडे चालायला लागलो आणि त्यामुळे मला आज स्वतःला इतकं भरून आलेलं आहे की एखाद्याचं असं व्हावं की दूरदेशीच्या दीर्घासा वास्तव्यानंतर दूर वा अनेक वर्षांनी आपल्या गावी परत यावं तशी भावना आज माझ्या मनात आहे आणि ती अर्थातच प्रदीपमुळे आहे असं मला वाटतं आता हा जो माझा पुढचा प्रवास होता त्या काळात प्रदीपच्या माझ्या म्हणजे मैत्री आमची तशीच आहे अभंग आहे ती आणि राहील परंतु मधल्या काळात काय आमच्या खूप गाठीबिठी होत असं तसं नाही केव्हा तरी ओझरत्या गाठी पडतात आणि पण मी प्रदीपचं आणि ते वैशिष्ट्य आहे की या ओझरत्या गाठी जरी असल्या भेटी जरी झाल्या तरी ओलावा मात्र तोच आहे आणि प्रदीपचं जे मन आहे त्या मनाचा उमदेपणा एक निर्विष असं त्याचं मन आहे आणि त्याचा कधी भेटलं पाच मिनटं भेटलं ना तरी त्याचा प्रत्यय येतो त्याच आस्थेनी त्याच प्रेमाने राजा म्हणून हाक जी मारेल तीसुद्धा त्याच प्रेमाने असते हे आहे आणि म्हणून ती मैत्री टेकली आहे त्या मैत्रीचं रहस्य जे आहे ते ते आहे मगाशी त्यांनी केलीच आहे तक्रार भेटलो की नेहमी मला आठवण देत होतं राजा <laughs> <laughs> ही की राजा कविता संग्रह प्रसिद्ध व्हायला पाहिजे मी त्याला म्हणतो अरे काय माझा कविता संग्रह प्रसिद्ध झाला नाही म्हणून काय मराठी सारस्वताचं काही नुकसान होणार नाही आहे काय ठीक आहे मी जरा उदासीन आहे बाबतीत आणि मघाशी त्यांनी सांगितलं तोही भाग असतो एक की त्यांनी जसं म्हटलं की मी कधी कुठल्या प्रकाशकाकडे माझं छापा म्हणून गेलो नाही तर मला खूप उत्तमोत्तम प्रकाशक मिळालेले आहेत म्हणजे अगदी साहित्य अकॅडमीनीसुद्धा माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पण माझ्या कविता छापा म्हणून नाही मला जायचं कोणाकडे हे म्हणून मी म्हटलं की एक तर माझी कविता इतकी मोठी नाही आहे की ती काय अगदी संग्रहात आली म्हणून काहीतरी क्रांती होणार आहे आणि दुसरं असं की नाही मला मला असं वाटतं की माझ्या वहीत राहिली तरी त्या तिथे ती सुखानी राहते राहू दे तिला तिथंच असा तो भाग आहे असं प्रदीपची ओळख आपल्या सगळ्यांना आहे इथे सगळं अगदी मानपत्रामध्ये मा सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे त्या तपशिलात मी जात नाही तो कवी आणि पत्रकार या दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे मुख्य म्हणजे तो उत्तम माणूस आहे ही त्याची खरी ओळख जी आहे मूळ ओळख आहे ती ती, ती आहे ही तो उत्तम माणूस आहे आणि जो उत्तम माणूस असतो तो कुठल्याही भूमिकेत उत्तमच असतो त्यामुळे तो कवी म्हणून पण उत्तम आहे त्यात तुम्हाला असं दिसेल की मग त्यांनी तसं काव्यसंग्रह गझल संग्रह सुरेश भट यांच्याविषयीचं त्याचा ग्रंथ असेल सुरेश भट यांच्या अप्रकाशित कविता एकत्र करून त्याचा संग्रह असेल आई या विषयावरच्या कवितांवरचा संग्रह असेल असं पुष्कळ काय काय खूप म्हणजे ती आहे की मी सगळी सांगत नाही ती आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे तीर्थंकरांवरच्या कविता असतील खूप आहे खूप आहे तर हे सगळं त्यांनी केलं आणि याच्या व्यतिरिक्त धनंजय तडवळकरांचा शब्दप्रयोग वापरायचा झाला तर गझलेपलीकडचा पण प्रदीप आहे खूप आहे खूप मोठा तो म्हणजे प्रदीप हा बह्य बहुआयामी असाच माणूस आहे आणि त्यामुळे त्यांनी ज्या ज्या प्रकारचं लेखन केलं ज्या ज्या प्रकारचं काम केलं ते कविता आणि गझल याच्या सुद्धा पोचलेलं तितकंच महत्त्वाचं असं काम आहे तिची पत्रकारिता जी, जी आहे सकाळ देशदूत लोकमतमधली अनेक गोष्टी आहेत कार्यक्रम म्हणजे कविता करणं हा एक भाग झाला पण गझलदीपसारखा कार्यक्रम जो आहे आणि त्याच्यात एक काय विलक्षण ताकद आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का कविता चांगली करणं हा एक भाग असतो पण चांगली कविता करणाऱ्याला ती चांगली सादर करता येते तसं नाही पण कवितेच्या सादरीकरणाची एक जी विलक्षण ताकद त्याच्याकडे आहे आणि अक्षरशः श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची जी ताकद आहे आपल्याला त्या ग्रंथामध्ये उदाहरण मला वाटतं सांगोलेकर सर आपणच ते लिहिलं आहे इचलकरंजीचा प्रसंग चार एप्रिल दोन हजार चारचा प्रसंग हुँ? तर इतिहासाचा असल्यामुळे जरा अशा तारख्या लक्षात राहिल्या <laughs> आणि मी ते ट्रिक असतात काही आम्ही शिक्षक अशा काही ट्रिक्स करतो गेमिक्स म्हणजे तुम्हाला माहिती येते चार 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 याच्यावरनं मी ते लक्षात ठेवलं असं <laughs> तो मुद्दा वेगळा पण प्रसंग असा होता की ते कविसंमेलन चालू असताना म्हणजे त्यांचाच कवितेचा कार्यक्रम प्रदीपचा चालू असताना दिवे गेले आणि फार तो म्हणजे ते संपेपर्यंत दिवे नव्हतेच अशा अवस्थेमध्ये त्या अंधारामध्ये कोणीतरी एखादी मेणबत्ती लावली असेल तेवढंच पण आज कसं ते मोबाईलचे आपण ते हे टाकतो तसंही नसेल तेव्हा तर त्या अवस्थेमध्ये तीन तास त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवलं म्हणजे असं जर असेल तर त्याची काय ताकद असली पाहिजे हे कल्पना करा त्यामुळे तो जसा उत्तम कवी आहे तसा कविता उत्तम सादर कवितेचा सा उत्तम सादर करताय हे फार महत्त्वाचं मला वाटतं आणि जसा तो गझल करता आहे तसाच सांगोलेकर सरांनीच म्हटलं की तो एक खांदा कार्यकर्ता आहे त्याची अनेक प्रकारे ओळख आहे पण त्याच्यात मला आणखी एका गोष्टीची इथे भर घालावीशी वाटते आणि मला ती त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची वाटते मी त्याला गझल प्रबोधक असं म्हणतो तो गझलेचं प्रबोधन करणार आहे आणि गझला पुष्कळ लोक करतील पण गझलेविषयीचं प्रबोधन हे सगळ्यांना जमणार त्यामुळे त्याची जर दीर्घकाळ लक्षात राहील अशी कामगिरी गझलेच्या जोडीला त्याच्या काही असेल तर गझलविषयक त्यांनी केलेलं प्रबोधन ही आहे आणि म्हणून त्या प्रबोधनाच्या तपशिलात मी जात नाही थोडंसं ग्रंथाविषयी चार शब्द बोलायला पाहिजेत मला जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं गेले पंधरा दिवस मी सतत भ्रमंती माझी चालू आहे आणि काल रात्री आलो। मी आलो आणि मी त्यांना असं बजावलं होतं संयोजकांना की मला ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत मला ते पुस्तक द्या काही करून मी दिल्लीला जायचं होतं चार दिवस त्याच्या आधी मला ते मिळालं पाहिजे म्हणून ती एक कच्ची डी टी पी प्रत मला मिळाली आणि ती प्रत मी अगदी शब्दशहा नाही म्हणता येणार मला पण बरीचशी वाचली आणि अगदी म्हणजे विमानातून सुद्धा काल येताना वाचत होतो मी मी असं त्याच्याबद्दल गमतीने म्हणेन की मी खूप उंचीवर वाचत होतो पण त्याच्याहीपेक्षा उंचीवरचं काहीतरी वाचत होतो म्हणजे याच्यामध्ये या पुस्तकाचं सगळं महत्त्व आलं असं मी म्हणेन पुस्तकातले जे लेख आहेत आता व्यक्तिशहा मला उल्लेख सगळे करता येणार नाहीत पण अत्यंत आस्थापूर्वक लिहिलेत ले पण त्याच्या जोडीला अभ्यासपूर्वक लिहिलेत ले हे मला त्याचं मोठा गुण त्या पुस्तकाचं वाटतं त्यातले काही लेख म्हणजे जरी मी नजर टाकली धावती तरी काही लेख मात्र मी पूर्णपणे वाचले म्हणजे अरुण म्हात्रे यांचा लेख वाचला संगीता जोशींचा विश्वा वाचला विश्वास वसेकर यांचा वाचला डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांचा लेख वाचला हे अगदी पूर्ण शब्दशा मी वाचले आणि स्नेहल दामले यांनी घेतलेली मुलाखत तेही मी शब्दशहा वाचली आणि हे सगळंच मला खूप आवडलं त्याच्यात ही पण खंत मला राहून गेली की राजीव जोशी यांचा लेख खूप चांगला आहे असं माझ्या लक्षात येत होतं पण तो माझ्या त्यांनी पुरा वाचून झाला नाही पण तो फार छान असा लेख त्यातला आहे असं मला जाणवलं म्हणजे मी वाचलं हे तुमच्या लक्षात येईल <laughs> <laughs> आणि मग या लेखांमध्ये त्याचं जे प्रदीपचं वर्णन केलेलं आहे गझलदीप गझल प्रदीप गझलचंद्र गझलेंद्र असं सगळ्यांनी एकेकानी एक एक, 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 एक विशेषण वापरलं आहे ते अगदी त्याला शोभणारं असंच सगळं आहे आणि या ग्रंथाविषयी मी असं म्हणेन की मराठीतल्या गझल चर्चेत अर्थपूर्ण भर टाकणारा असा हा ग्रंथ झालेला आहे <laughs> आणि गझलेविषयी म्हणजे केवळ म्हणजे ह्याच्यात काय आहे की दुहेरी गौरव साधला गेलेला आहे गौरव हा प्रदीप निफाडकर यांचाही आहे पण त्याचवेळी गौरव गझलेचाही आहे असं दुहेरी गौरवाचा हा म्हणजे हा दुहेरी अर्थाने ग्रंथ आहे असं म्हणता येईल आणि मग ते तो गौरव करत असताना भाबडेपणाची भूमिका नाही आहे कारण काही वेळा ग्रंथात ते होतं केवळ गुणगान हे असतं पण तुम्हाला असं दिसेल की इथे गझलेची वैशिष्ट्य गुण आणि दोष आणि केवळ गझलेची नाही प्रदीपच्या गजलेचीसुद्धा सांगोलेकर सर तुम्ही शब्दप्रयोग वापरला आहे की बलस्थानं सांगितली आता दुर्बलस्थानं पण सांगतो तीही सांगायला त्यांनी कमी केलेलं नाही त्यामुळे काय झालेलं आहे की याला एक संदर्भ मूल्य या ग्रंथाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मग मार्मिक टीका अनेक ठिकाणी येते म्हणजे आता मला त्याची सगळी उदाहरणं द्यायला वेळ नाही आहे पण अरुण मात्र्यांचा शब्दप्रयोग गझलेमधले नवसाक्षर असा हळूच ते काही कोणाबद्दल म्हणतात तंत्रशरणतेबद्दल संगीता जोशीने म्हटलं आहे सपाट गझल असा एक मार्मिक शब्दप्रयोग संगीता जोशीने केलेला आहे आणि खुद्द प्रदीपच्या लेखनातसुद्धा म्हणजे कसं क्रिटिकल ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो एक चिकित्सक दृष्टिकोन आहे शब्द जोळारी गझलकार नकलाकार गझलकार असे शब्द पण त्यांनी वापरलेत म्हणजे गझलेतल्या चांगल्याबरोबर गझलेतलं वाईट हे सुद्धा हे या ग्रंथामध्ये आलं आहे आणि त्या दृष्टीने या ग्रंथाचं सौंदर्यमूल्य मूल्य जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे व्यक्तिश्याम मी असं म्हणेन कारण माझा मी म्हटलं कवितेशी संबंध तुटला काही अर्थाने पण त्यातल्या गझल या प्रकारावर माझा खूप बारकाईने अभ्यास नाही मी ज्या कविता सादर करायचो त्या गझला आहे तसा माझा समज होता म्हणजे मला अजून आठवते चोर मी झालो जरासा चोरटी साथीसा आली देखणी पापे जराशी चोरट्या रात्रीत केली अशा प्रकारची ती एक वन्स मोर वगैरे मिळणारी पण ती हो ना अरे त्या बात आहे म्हणजे <laughs> 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 तर पण हे ही गझल आहे की नाही हे मी आज नाही सांगू शकत हां पण गझलचा एवढा जरी <laughs> तर तो, तो गझलचं तो आता हे यांचं कट कारस्थान सुरू झालं आहे पण मी सांगतो आहे ते असं की मला स्वतःला हा ग्रंथ वाचून माझं गझलविषयक खूप प्रबोधन झालं आणि मी हे खरंच प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे साधं एक उदाहरण देतो तुम्हाला की याच्यामध्ये चंद्रकांत धस यांचा एक लेख आहे की जो लेख स्त्री गझल लिहिणाऱ्या ज्या म्हणजे स्त्री स्त्रिया आहेत त्यांच्याविषयीच आहे आता खरं सांगतो अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मला संगीता जोशी ज्योती बालिका ललिता बांठिया आणि ज्योत्स्ना चांदगुडे या चौघीच माहिती होत्या की ज्या गझल करतात मराठीत याच्या पलीकडे काय आहे हे मला माहितीच नव्हतं आणि इथे बघतो तर मराठीमध्ये स्त्रियांचे संग्रह अडीचशे प्रकाशित झालेत अरे बापरे म्हटलं केवढं आपलं अज्ञान आहे आणि अगदी बारकावेनी तो संबंध लेख लिहिलेला आहे असं त्याच्यात आढळतं तेव्हा हे जे सगळं आहे आणि काही लेखांमध्ये काही तात्विक विचार आहेत त्याला नाही म्हणून एकच फक्त उदाहरण थोडक्यात सांगतो विश्वास वसेकरांच्या लेखामध्ये त्यांनी एक विधान केलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे ज्यांच्या संवेदन स्वभावाला सुफिजमचा स्पर्श झालेला आहे त्यांचीच गझल फक्त विश्वात्मक होण्याची साक्ष शक्यता असते मी असं म्हणेन मी त्यांना विश्वास वसेकरांना असं विनंती करीन आवाहन करीन की हे जे सूफिझमचा संदर्भ घेऊन जे आपण म्हणताय ना हे खूप विस्ताराने आपण म्हणा हे म्हणण्याची गरज आहे कारण हे फार अर्थपूर्ण असं आपलं विधान आहे पण त्यातला सगळाच अर्थ सूफिझमविषयीच्या पुरेशा ज्ञानाअभावी सगळ्यांना कळेलच असं नाही त्यामुळे स्वतंत्रपणे आपण याच्यावर लिहा ते, ते, ते पोटेन्शियल या संबंध आपल्या विधानात आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे या सगळ्याच बाबतीत या पुस्तकाने एक खूप मोठा आनंद दिला आणि याच्याबद्दल मला खरं म्हणजे संयोजकांना धन्यवाद द्यायचे आहेत की अशा पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा मान आपण मला दिलात याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि शेवटी या मित्राला शुभेच्छादेखील चार शब्द बोलायला पाहिजेत त्यासाठी मी असं म्हणेन की प्रदीप तुझा गझलदीप सतत तेवत राहो तुझं गझल प्रमोदन जोमानी चालू राहो गझल ग्रंथालयाचं तुझं स्वप्न साकार हो तुला अनिता वहिनी आणि कुटुंबियांसम समवेत दीर्घ प्रतिभासंपन्न आरोग्यपूर्ण आणि सुखी आयुष्य लाभो कविवर्य सुरेश भटांच्या शिष्यांमधलं शेंडेफळ असल्यामुळे साठी पार केली तरी तुझ्यातलं निज तुला जपता येव आणि लहानपणातलं मोठेपण तुझ्या सदैव बहरत राहो आणि तुझा तुझाच शब्दप्रयोग वापरतोय निफाडकर परिग्रह असाच वाढत राहो ही शुभकामना